सार्वजनिक शौचालयांची शहरातील गरज लक्षात घेता नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालय उपलब्ध व्हावी या हेतूने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून शहरात अत्याधुनिक व स्वयंचलित ई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर समोर उभारलेल्या या ई टॉयलेटचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार अनिल शिरोळे, डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनी प्रभागाचे नगरसेवक व PMPL चे संचालक सिद्धार्थ शिरोळे, निलिमा खाडे, स्वाती लोखंडे व ज्योत्स्ना एकबोटे, इराम सायंटिफिकचे प्रमुख विपणन व्यवस्थापक बर्नार्ड अँड्रेड, अशोका डेव्हलपरचे विशाल कदम, आदित्य चासकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, शहराची लोकसंख्या लक्षात घेत शौचालयांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. हेच जाणत महापालिकेनेही हा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत. नागरिकांच्या मागणीचा विचार करीत कमी जागेत अत्याधुनिक आणि मानवविरहित अशी ई टॉयलेट उभारण्यात खासदार अनिल शिरोळे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. ज्याप्रमाणे परदेशात सार्वजनिक शौचालयांची स्थिती असते, त्याच धर्तीवर आम्ही देखील ही ई टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असू, यामध्ये नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे. गोष्टींची आत्यंतिक गरज आहे. त्यातली एक म्हणजे महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची. त्यासाठी सातत्याने आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि त्याच्यामध्ये जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी टॉयलेट बांधणं हे एक अत्यंत जिकिरीचं काम होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याला पर्याय म्हणून ही जी ई टॉयलेट्स जी कॉम्पॅक्ट आहेत आणि जी ज्याच्यासाठी अत्यंत कमी जागा लागते परंतु त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गंध चढू न शकणारी अशी स्टीलची टॉयलेट्स या ठिकाणी आपण आपल्याला उपलब्ध होऊ शकली आणि आता संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीने ई टॉयलेट्स उभं करण्याचा आमचा जो मानस आहे त्याची सुरुवात आज माननीय खासदारांच्या निधीतून या ठिकाणी हे टॉयलेट्स या ठिकाणी उभे राहत आहेत. मला असं वाटतं जी गर्दीची ठिकाणी आहे जिथे जागा कमी आहे त्या ठिकाणी ही टॉयलेट्स अत्यंत उपयुक्त ठरतील. याच्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे आणि संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीची अशी ही टॉयलेट आहेत. यातला अजून एक वैशिष्ट्य आहे की कुठलीही सेवा जेव्हा नागरिकांना हवी असते तेव्हा त्या ठिकाणी चांगलं स्वच्छता जर का टॉयलेट्समध्ये हवी असतील तर त्याच्यासाठी थोडंफार आपल्याला काही खर्च देखील करावा लागतो. आणि म्हणून अत्यंत अल्प दरामध्ये म्हणजे तुम्ही 1 रुपयाचं कॉईन टाकलं, 2 रुपयाचं कॉईन टाकलं किंवा 5 रुपयाचं कॉईन टाकलं तरीसुद्धा ही अनलॉक होऊ शकतात टॉयलेट्स, असा याचा अजून एक वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचं जे क्लिनिंग आहे हे संपूर्णपणे ऑटोमॅटिकली क्लिनिंग होणार आहे. त्याच्यामुळे ते क्लिनिंग होत असताना कुठेही लोकांना म्हणजे जेव्हा टॉयलेट स्वच्छता आमच्या महिला करतात तेव्हा त्यांच्या आरोग्याला प्रचंड प्रमाणामध्ये धोका उत्पन्न होत असतो. सार्वजनिक स्वच्छतागृह साफ करणं ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून ही ऑटोमॅटिकली होत असल्यामुळे आपोआप हे जे स्वच्छ करणारे लोक आहेत त्यांच्यावरचा देखील भार कमी होणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट ड्रेनेज लाईनला जोडल्यामुळे ह्याचा कुठेही ह्याचं सेप्टिक टँक आहे किंवा काय असा वास वगैरे येण्याचा इथे प्रश्न नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या टॉयलेट्सला सेन्सर आहेत आणि ते महानगरपालिकेच्या ॲपला जोडलेले आहेत. त्यामुळे जर या टॉयलेटमध्ये बिघाड झाला, या टॉयलेटमध्ये त्याची त्या दिवसाची स्थिती काय आहे, मग ते स्वच्छ आहे का नाही किंवा तिथे ते कॉइन्स आतमध्ये इन्सर्ट होत आहेत की नाही, इथपासून सगळ्या गोष्टी या त्या ॲपद्वारे महानगरपालिकेला अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरती हे सर्व कळणार आहे. आणि म्हणून या टॉयलेटची सद्यस्थिती काय आहे ती रोजच्या रोज कळायला मदत होणार आहे आणि त्याचा नक्की उपयोग हा या टॉयलेटचा जो मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स चांगला होण्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ई टॉयलेट्स असल्यामुळे आपल्या आपण आत्ता जी 200 वायफाय हॉटस्पॉट्स आपण सुरू केलेले आहेत शहरामध्ये, ही इंटरनेटनी जोडलेली असल्यामुळे एखाद्या महिलेला जर का टॉयलेट शोधायचं असेल या परिसरातल्या, किंवा पार्कमध्ये आलेली आहे ती महिला आणि तिला टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे आणि तिला शोधायची आहे, तर तिला त्या वायफायच्या माध्यमातून ही टॉयलेट्स शोधता येणार आहेत. आणि त्याच्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे जाताना, मूलभूत सुविधा देताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. आज खासदार निधीतून अशी 12 टॉयलेट्स आपण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण शहरात तर बसवणार आहोतच, परंतु आत्ता खासदारांनी जो उल्लेख केला नदी सुधार योजना, त्या माध्यमातून देखील जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यामधून देखील 34 टॉयलेटची निर्मिती ही शहरामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्याच्यासाठीचे सर्वे पूर्ण झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही टॉयलेट्स देखील लवकरात लवकर अस्तित्वात येतील. खासदार अनिल शिरोळे म्हणाले की आज शहरात स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर काम करीत असताना सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे हे जाणवले. प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागल्यास त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता त्याच्या आरोग्याकरता देखील घातक आहे. हेच लक्षात घेत एक स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करीत असताना ई टॉयलेटसारखी मानवविरहित व स्वयंचलित प्रणाली असलेली ही शौचालये बसवण्याचे माझ्या मनात होते, त्यालाच आज मूर्त स्वरूप आले आहे. या ई टॉयलेटबद्दल बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की ही ई टॉयलेट गंज न चढू शकणाऱ्या नॉन रिस्टिंग स्टीलचा वापर करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आली आहेत. महिला व पुरुष अशा दोघांसाठी वेगवेगळी अशी ई टॉयलेट असून त्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही ई टॉयलेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीची असून त्यांच्या अंतर्भागात पाणी सोडणे, फ्लोअर साफ करणे आदी कामे स्वयंचलित पद्धतीने होतील. पाण्याची सोय म्हणून प्रत्येक टॉयलेटच्या वर प्रत्येकी 300 लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. याबरोबरच ही टॉयलेट ड्रेनेज लाईनला जोडलेली असल्याने घाणीचा त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे ई टॉयलेट वापरायचे असल्यास आपल्याला 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये अथवा 10 रुपये यापैकी कोणते एक नाणे वापरता येणार आहे. नागरिकांना सवय लागावी म्हणून ही नाममात्र रक्कम ठेवण्यात आली असल्याने तुम्ही कोणतेही नाणे टाकले की सदर टॉयलेट अनलॉक होऊन तुम्हाला ते वापरता येईल. सर्वांना कल्पना आहे की 2014 साली ज्या वेळेला नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं आणि मोदीजींनी स्वच्छता अभियान स्वच्छ भारत ही योजना डिक्लेअर केली, परवाच्या 15 तारखेच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं आणि त्यांनी देशवासियांना धन्यवाद दिले. त्यांनी असं सांगितलं की आपलं स्वच्छतेचं काम खूप चांगलं चाललेलं आहे, बरंचसं झालेलं आहे, परंतु अजूनही असा बराच भाग आहे की जो अजून अस्वच्छ आहे आणि तो आपल्याला केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपल्याला सर्वांना त्यात भाग घेऊन आपला भारत स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्यांचा जो संदेश आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली की आता सर्वसाधारण प्रबोधन झालेलं आहे की रस्त्यावर थुकू नये, सर्वसाधारण आपली सुद्धा स्वतःची सुद्धा सवय बदलली, म्हणजे माझ्या सहित मी तुम्हाला सांगतो की पूर्वी आपण जसं वागत होतो तसं वागत नाही आता. रस्त्यावर थुकणं असेल किंवा कुठेतरी बाजूला गेल्यानंतर जर टॉयलेट नसेल तर तिथे जाऊन आपण मुतारी नसताना सुद्धा रस्त्यावर उभं राहून करायचो, पण ह्या बाबतीत खूप जनजागृती आत्ता झालेली आहे, परंतु तरीही ते पुरेसं नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्या दिवशी असं आवाहन केलं की जसं आपण आता ही जागृती आपल्या प्रत्येकामध्ये झाली, आपलं स्वच्छ ठेवतो, आपलं घर घराचा परिसर स्वच्छ राहावा असा प्रयत्न करतो, परंतु जो भाग स्वच्छ नाही तो तुम्ही शोधा आणि इथल्या स्थानिक लोकल संस्थेला बरोबर घेऊन, जशी आपली इथे पुणे महानगरपालिका आहे, तर आपण तो भाग स्वच्छ करा, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बरोबर राहून तो भागसुद्धा स्वच्छ करा.